मी ट्रेनिंग कॉलेज ऑफ नर्सिंग श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वरूपच्या रुग्णालयातील विद्यार्थी आहे। आज आम्ही 2 दिवसापासून साकळे उपोषण करतोय, तर आज आमच्या इथल्या काही विद्यार्थिनींना चक्कर आले तरी हे बघण्यासाठी आम्ही प्रशासनाला फोन करतोय, तरी बघण्यासाठी येत नाहीत। जर आमच्या जीवाला काय बरं वाईट झाले तर आम्ही प्रशासनाच वेटीस धरू। आणि आज म्हणजे आमचे आई वडील इथं आमच्यासाठी झटतायत, आमच्या आई वडिलांना आमची काळजी म्हणून असली नाही इथं आलेत, म्हणजे प्रशासनाला आमची काहीच काळजी नाही। महाजन साहेबांनी तरी आज डोळे उघडून बघावं की आमची काय इथं हालत झाली, आमची काय परिस्थिती आहे। माझं आता प्रशासनाला हात जोडून एवढीच विनंती आहे की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावं। आज आमच्या एवढी चक्कर आली तरी एक विद्यार्थ्यांनी पाणीचा घोट किंवा बिस्किटचा एक तुकडा घ्यायला तयार नाही। म्हणजे आम्ही एवढं इमानदारीनं वागतोय तरी पण आमच्यासोबत एवढी बेईमानी करायला चालू आहे। म्हणजे आम्ही आता करायचं काय हे तुम्ही आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही त्यानुसार तरी आमची पुढचं पाऊल उचलू। आज आम्ही 3 दिवस झालं इथं उपोषणासाठी बसलेलो आहोत। आजपर्यंत 3 दिवस झाले आमच्या इथल्या कुठल्याही मुलींनी एक अन्नाचा घासही घेतलेला नाही आहे। त्याच्या कारणाने इथल्या आमच्या दोन स्टुडंट्सला चक्कर येऊन पडल्या, ते दोघी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आज ऍडमिट आहेत। आतापर्यंत आम्ही 3 दिवस झाले इथे उपोषण करतोय पण आतापर्यंत आमच्याकडे कोणीच विचारायला आलेलं नाहीये, प्रशासनानेही अजून काही दखल घेतलेली नाहीये। आज मुली चक्कर येऊन पडल्यात, प्रशासन काय उद्या मुलींना काय जीवाचा काय बरं वाईट झाल्यावर आमचा निर्णय देणार आहे का? आतापर्यंत आम्ही खूप सहन केले, 3 महिने झालं आम्ही हे करत आलोय पण आतापर्यंत आमचा निर्णय नाही आलाय। त्यासाठी आम्ही इथं उपोषणासाठी बसलोय तरीही आम्हाला अजून कोण विचारायला आलेलं नाहीये। शिवाय मेट्रन मॅडम फक्त येतात, विचारून जातात, त्याच येतात पण बाकीचं कोणी विचारायला येत नाही, विचारपूस करत नाही की कोणाला काय झालंय, कोण काय करतंय, काही विचारायला येत नाही। मुलींना आता त्रास व्हायला लागलाय, कुणाच्या जीवाचं बरं वाईट झालं तर प्रशासन जबाबदार असेल। आमच्या प्राचार्या डॉक्टर मनीषा शिंदे यांच्यापासून आम्हाला मानसिक त्रास होतो, याची सुरुवात खरं तर 2 ऑगस्ट 2022 रोजी सुरू झाली। तेव्हापासून आम्ही सर्वांना निवेदनं दिली, आमचे त्रास प्रॉब्लेम सांगितले, तरी देखील आजपर्यंत आमची कोणी दखल घेतली नाही, त्यामुळे आम्हाला हे आंदोलन करायची आज वेळ आली। टोटल 3 महिने झाले आंदोलनाला, पण हे उपोषण कालपासून सुरू केले 10:30 वाजता। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।